नमस्कार, मी प्रणाली भोसले, माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाइन्स। ऐन दिवाळीत सिंधुदुर्गात शिंदे गट आणि भाजप आमने सामने, विधानसभा निवडणूक उमेदवारीवरून दावे प्रतिदावे। पूर नियंत्रणासाठी पाण्याचा फवारा, खारघर टोल नाक्यावर वाहनांवर पाण्याचा मारा सुरू। आफ्रिकेतील मलावी देशातला आंबा एपीएमसीत दाखल, ऐन दिवाळीत खवय्यांना गोड बातमी। आणि माणगावमधील जावळी हायस्कूल येथे येत्या 24 नोव्हेंबरला संपन्न होणार भव्य रोजगार मेळावा। पाहुयात सविस्तर वृत्त। मी विधानसभेचीच निवडणूक लढवणार, मला खासदारकीची निवडणूक लढवण्याची अजिबात इच्छा नाही, अशी ठाम इच्छा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे। सावंतवाडीत मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार त्यांनी म्हटलंय। सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील 7 ग्रामपंचायत निवडणुकांपैकी 5 ग्रामपंचायती या भाजपने जिंकल्यात, उर्वरित 2 पैकी एका ठिकाणी गाव पॅनल आहे। भाजप वरिष्ठांच्या आदेशानुसार विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी कमळ निशाणीवर लढवणार अशी माहिती माजी आमदार राजन तेली यांनी दिली आहे। त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये दीपक केसरकर विरुद्ध भाजपचे राजन तेली असं युद्ध दिवाळीच्या तोंडावर रंगल्याचं पाहायला मिळत आहे। मी स्वतः खासदार बनायला अजिबात इच्छुक नाही आहे। मी माझ्याच मतदारसंघामधून पुन्हा एकदा आमदारकीची सीट लढवणार आहे। त्याच्यामुळे कोणी असा खोटा प्रचार करत असतील की दीपक केसरकर खासदारकीला जाणार आहेत आणि त्याच्यामुळे इथं कोणीतरी तयारी करत असतील तर त्यांना मी अगोदरच त्यांना असं नाही सगळ्याच जनतेला सांगू इच्छितो की काही कामं माझी अपूर्ण आहेत माझ्या मतदारसंघातली। हा मतदारसंघ महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट मतदारसंघ आहे। आत्ता कुठे विकासाला सुरुवात झालेली आहे, लोकांना दिलेली जी आश्वासनं आहेत ती पूर्ण केल्याशिवाय आपण जर दुसरीकडे गेलो किंवा खासदारकीला गेलो तर तो आपल्या जनतेवर अन्याय असतो। आणि त्याच्यामुळे कोणाला दाखवण्यासाठी म्हणून नाही, परंतु मी ठामपणे निर्णय घेतलेला आहे की मी आमदारकीचीच निवडणूक लढवणार। युतीचा जो कोण उमेदवार असेल त्याला माझ्या मतदारसंघामध्ये 50,000 पेक्षा जास्तच यश हे सेना भाजप आणि राष्ट्र आपल्या RPI युतीची लोक आणि राष्ट्रवादीच्या युतीची लोक मिळून देतील। सावंतवाडी विधानसभेमध्ये कालच्या ज्या 24 निवडणुका झाल्या त्यातल्या 7 निवडणुका ह्या सावंतवाडी विधानसभेमध्ये होत्या। ह्या 7ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने 5 निवडणुका जिंकल्या, 2 गाव पॅनल आली आहेत। त्यातलं 1 गाव पॅनल भारतीय जनता पक्षाचे येण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे। आणि हे सगळं असं असताना आम्ही दुसऱ्याच्या जाऊनला काय म्हणून बांधायचं? कालच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, ते दीपक भाईंना काय वाटतं हे मला विचारण्याचा अधिकार नाही, त्यांना उभं राहायचं त्यांना राहू देत। पण भारतीय जनता पक्ष इकडची निवडणूक वरच्या वरिष्ठांच्या आशीर्वादाने वरिष्ठांना सांगितल्यानंतर ही निवडणूक लढवण्यासाठी तयारी त्या दृष्टिकोनातून केलेली आहे आणि मग वरिष्ठ आमचे जे सांगतील ह्याच पद्धतीने ही निवडणूक भारतीय जनता पक्ष जिंकेल। छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली इंडियन नेव्ही सुरू केली, त्यामुळे या वर्षाचा नेव्हल डे सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा करण्यात येणार आहे। या दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग किल्ल्यावर येत आहेत। त्यानिमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली। आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा आता प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहे। त्याची सुरुवात ही आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या आगमनाने ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात होते आणि प्रथमच नेव्ही डे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साजरा केला जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राजे होते भारतामधले ज्यांनी नाविक दलाचं महत्त्व ओळखलं आणि स्वतःचं नाविक दल निर्माण केलं। त्याच्यामुळे भारताच्या नाविक दलावर आज अभिमानाने छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा त्या ठिकाणी फडकते आणि हे केवळ मोदी साहेबांमुळे होऊ शकलं। आणि त्याच्यामुळे मोदी साहेबांचेसुद्धा या निमित्ताने आभार मानत असतानाच आपल्याला सर्वांना मिळून या सुंदर अशा जिल्ह्याला पर्यटनामध्ये पहिल्या क्रमांकावर घेऊन जायचं आहे। हवेतील वायू गुणवत्ता निर्देशांकात चढा न राहता धुलीकणांची मात्रा कमी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी पनवेल महापालिकेला दिलेल्या आदेशानंतर काहीच तासात पनवेल शिव महामार्गावरील खारघर टोल नाक्यावर पालिकेनं वाहनांवर पाण्याचा मारा करण्याची यंत्रणा कार्यान्वित केली आहे। पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी तातडीनं याबाबतची उपाययोजना करण्याचे आदेश दिल्यानंतर
काहीच तासात पालिका प्रशासनाने खारघर टोलनाक्यावर पाण्याच्या टाकी आणि इतर यंत्रणा कार्यान्वित केल्यात. पाण्याची टाकी ही 10,000 लिटरची बसवण्यात आली असून एका वेळी 12 नोझल टोलनाक्यावर सुरू आहेत. तसंच एका टाकीतील पाणी 2 तासात संपल्यानंतर पुन्हा नव्यानं टाकी भरली जाते. तासाला 300 ते 350 गाड्यांवर हा पाणी मारा केला जात असल्याची माहिती आयुक्त देशमुख यांनी दिली आहे. स्वतः आयुक्तांनी ही यंत्रणा व्यवस्थित चालवली जाते का याचा आढावा देखील घेतला आहे. मुंबई शहरातील वायू प्रदूषणाबाबत माननीय उच्च न्यायालयाने व माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मुख्य सचिव महोदय यांनी जे काही निर्देश दिले त्या निर्देशाचं पालन म्हणून या ठिकाणी आम्ही एक मिस्ट स्प्रे प्रत्येक गाड्यांवर ही सुरू केलेला आहे. या माध्यमातून आपल्याला मुंबई शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व गाड्यांवर पाणी मारून त्यांचे टायर धुवून जी काही डस्ट शहरामध्ये प्रवेश करणार आहे किंवा जी काही डस्ट शहरामध्ये वाढेल ती कशी कमी करता येईल या ठिकाणी हा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की यामुळे निश्चितच फायदा होईल. साधारणपणे एका तासाला 300 ते 350 गाड्या याद्वारे आपण त्यांची धूळ कमी करण्याचा प्रयत्न करतोय. 24 तासाचा विचार केला तर 7 ते 7,500 मोठ्या ट्रॉलीज ट्रक्सवर याचा वापर होणार आहे आणि हा कार्यक्रम आपण पुढचे 5 ते 7 दिवस चालू ठेवणार आहोत. यासाठी जे काय आम्ही पाणी वापरतोय हे कोपरा तलावातील रॉ वॉटर आम्ही वापरतोय आणि त्यामुळे मग ते रॉ वॉटर या अशा यूजमध्ये करतोय. यासाठी महापालिकेचे उपायुक्त विधाते, उपायुक्त सचिन पवार तसेच अभियंता श्री प्रीतम पाटील या सर्व यंत्रणेने हे गेले 12 तास राबून ही यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित केलेलं आहे. याचं वैशिष्ट्य असंही म्हणता येईल की इथं टोल नाक्यावर आहे तशाही गाड्या इथं थोडा वेळ पॉज घेत असतात किंवा नाका भरण्यासाठी थांबत असतात, त्या दरम्यान ही प्रक्रिया पार पडली जाते. म्हणजे कुठलाही ट्रॅफिक जाम होणार नाही याची सुद्धा दक्षता इथं घेण्यात आली आहे. राज्यभरातील सर्व शाळांच्या पटांगणात परसबाग तयार केली जाणार असून त्यातीलच भाजीपाल्याचा वापर हा विद्यार्थ्यांच्या मिड डे मील मध्येच केला जाणार असून शाळांच्या केंद्रप्रमुखांच्या भरतीची प्रक्रिया देखील सुरू आहे. तसेच सिनियर कॉलेजच्या अतिरिक्त पदांबाबत देखील निर्णय घेतला जाणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले. सिनियर कॉलेजेस आहेत त्यांच्या संदर्भात काही अतिरिक्त शिक्षकांच्या भरतीच्या संदर्भात आणि त्यांना मान्यता देण्याच्या संदर्भात काही प्रश्न होते त्याला सुद्धा फायनान्स डिपार्टमेंटने परवानगी दिलेली आहे आणि त्या पदांची निर्मिती सुद्धा झालेली आहे. केंद्रप्रमुखांच्या भरतीची प्रक्रिया चालू आहे त्याच्यामुळे एकंदरीत येणारं पुढचं वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगलं असतानाच काही महत्त्वाचे जे निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये याच्यापुढे परसबाग असणार आहे आणि परसबागमध्ये केलेली भाजी ही त्यांच्या मिड डे मीलमध्ये सुद्धा वापरली जाणार आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या ठिकाणी टेरेसवर फक्त जागा असते अन्यत्र जागा नसते तिथं टेरेसवर गार्डन्स तयार करण्यात आलेली आहे आणि हा प्रयोग अत्यंत यशस्वी झाल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळामधून मुंबईच्या सगळ्या सर्वच्या सर्व ज्या म्युन्सिपल स्कूल्स आहेत त्यांना किचन गार्डन तयार करण्यासाठी निधी हा यावर्षी उपलब्ध करून दिलेला आहे. खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने चांदी आणि मोत्याचे कलात्मक तसेच आकर्षक हॉलमार्क HUID अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेड मधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहेत ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट योजना. 15 ऑक्टोबर 2023 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 20,000 रुपयांच्या सोने आणि चांदीच्या रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2-व्हीलर तर इतर विजेत्यांसाठी TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC सह 55 आकर्षक भेट वस्तूंची लैलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त. आमचा पत्ता सोनाराळी तालुका खेड तसेच पोलादपूर बाजारपेठ मारुती मंदिर शेजारी तालुका पोलादपूर. तर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. महाड औद्योगिक वसाहतीतील ब्लूजेट कंपनीतील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यास प्रारंभ झालाय. महाड तालुक्यातील चोचिंदे येथील आदित्य मोरे या मृत कामगाराच्या वारसांना कंपनी प्रशासनातर्फे 30 लाखांचा पहिला धनादेश सुपूर्द करण्यात आला. याबाबत आमदार भरत गोगावले यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी. शिवसेनेचे आमदार भरत शेठ गोगावले आपल्या सोबत बातचीत करण्यासाठी आहेत. ज्या पद्धतीने काही दिवसापूर्वी महाड MIDC मध्ये हेल्थकेअर कंपनीमध्ये खूप मोठी अपघाती दुर्घटना घडली होती आणि त्या दुर्घटनेनंतर अनेक मृतांचा त्या ठिकाणी अनेक कामगार जे आहेत ते मृत झाले होते आणि त्यानंतर त्या कामगारांच्या नातेवाईकांना
नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार भरत शेठ गोगावले यांनी विशेष प्रयत्न केले होते. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय की कशा पद्धतीने त्यांना भरपाई या ठिकाणी देण्यात येत आहे. आपण आज पहिला जे चोचिंद्याचे मोरे होते त्या मोऱ्यांचा जो मुलगा त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडला तर त्याच्यामध्ये आज आम्ही त्यांना पहिला धनादेश 30 लाखाचा ते ठरल्याप्रमाणे दिलेला आहे. 5 लाख मुख्यमंत्री सहायता निधीचे दिवाळीच्या नंतर ठरले ते देऊया. 10 लाखाच्या पुढे जवळजवळ इन्शुरन्सचे पैसे मिळतील अशी आम्ही तजवीज आमची चालू आहे. आणि मग त्यांच्या नियमामध्ये बसतील त्यांना पेन्शन 1-5 हजार रुपयापर्यंत बसल अशी सगळी व्यवस्था करतोय. तर आम्हाला ज्या म्हणजे जेवढी जास्त जास्त मदत करायची ती आम्ही केली. काही लोकांनी आवाजच्या सवा सांगितलं पण तसं होणार नव्हतं. या एमआरडीसीमध्ये आत्तापर्यंत जेवढ्या घटना घडल्या त्याच्यामध्ये जे पैसे दिले गेले नाहीत त्याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही ब्लू जेटवाल्यांकडनं घेऊन गेले. आणि दुसरी एक महत्त्वाची बाब जे आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीतून नैसर्गिक आपत्ती झाली किंवा काय तर त्याला पैसे दिले असतात. म्हणजे उदाहरणार्थ तळ्यासारखं दुर्घटना, इर्शादवाडीसारखी दुर्घटना, परंतु या अपघातामध्ये पण स्वतः साहेबांनी 5-5 लाख प्रत्येक कुटुंबाला देण्याचं ठरवलेलं आहे. तर अशा प्रकारे 35 लाख रुपये त्यांना या अपघातामध्ये त्यांच्या कुटुंबियांना मिळतील. 10 लाख रुपये मी सांगितलं इन्शुरन्सच्या पुढं हे मिळतील. आणि मग पेन्शनच्या नियमामध्ये बसले तर त्यांना जे आहेत तिथपर्यंत त्यांना ती 5 हजार रुपयाची पेन्शन मिळेल. आमचं कर्तव्य आम्ही केलं की आम्ही त्या क्षणापासून होतो. आपण सगळ्यांनी पाहिलं त्यांच्या बॉड्या तिथून गाडीमध्ये टाकून पाठवेपर्यंत डीएन टेस्टला आणि ते आज आणेपर्यंत आज सकाळी त्या बॉड्या त्यांना आणून परत त्यांच्या ताब्यात दिल्या. आम्ही अधिकाऱ्यांना सांगून तिथून स्वतः ॲम्ब्युलन्समध्ये त्यांनी बॉड्या आणल्या. त्यामध्ये आमची मोऱ्यांची एक बॉडी होती, पवारांचे होते आणि सुतारांचे. आता या तिन्ही ठिकाणी मग आम्ही इथं गेलो होतो बॉड्या आणल्यानंतर. आणि त्यानंतर ज्यांनी कागदपत्र संमतीपत्रक दिले त्यांचा चेक दिला. आता उद्या पवारांचं दिला संमती त्यांना चेक देऊ, सुतारांचा चेक देऊ आणि बाकीचे जे चेक आहेत त्यांच्या त्यांच्याकडं आपले अधिकारी पाठवतील. आणि मला असं वाटतंय की आमचं जे काय कर्तव्य होतं ते आम्ही पार पाडायचा प्रयत्न केलेला आहे. दिवाळीच्या ऐन दिवसात पेठमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला धक्का देणारी घटना घडली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख जगदीश ठाकूर यांनी आपल्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा शिवसेना ठाकरे गटाच्या वरिष्ठ मंडळींकडे दिला. याबाबत जगदीश ठाकूर यांनी यांना विचारलं असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला असून मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, मी आता शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. परंतु दुर्दैवाने आम्हाला तो पराजय झाला आणि तो पराजय झाल्यानंतर त्याची सर्व जबाबदारी मी स्वीकारली आणि आज माझ्या तालुका प्रमुख पदाचा मी राजीनामा दिलेला आहे. हे सांगण्यासाठी तुम्हाला बोलवला. म्हणजे दिवाळी आहे, दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा द्यायला पाहिजे. फक्त एवढाच विषय सांगण्याचा बोलला. कुठला रोष नाही, कुठल्या पक्षात जाणार नाही, शिवसेनेत सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून राहील आणि शिवसेनेचं काम करेल. तर रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत येत्या 24 नोव्हेंबर रोजी माणगाव जावळी इंग्लिश हायस्कूल येथे अदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये 50 ते 60 कंपन्यांचा सहभाग असणार असून यामध्ये 5वी पास ते ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंतच्या मुलांना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून व्यवसाय नोकरीची संधी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या मेळाव्यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा संधी देण्यात येणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं या रोजगार मेळाव्याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा असं महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या वतीनं सांगण्यात आलंय. या माध्यमातून अनेक असे बेरोजगार तरुण तरुणी गेले अनेक वर्ष किंवा नव्याने जी उत्तीर्ण झाले यांना सुद्धा त्वरित त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. नोव्हेंबर रोजी माणगावमधील जावळी हायस्कूलमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे.
आणि यामध्ये जवळपास 70-80 जास्ती कंपन्यांचे प्रतिनिधी हे त्यानिमित्ताने येणार आहेत. रायगड जिल्ह्यातील जे वेगवेगळे कंपनीज आहेत, प्रस्थापित कंपनीज आहेत, यांचे प्रतिनिधी असतील. पण त्याचबरोबर पनवेल, नवी मुंबई, पुणे, गोवा, मुंबई इथले सुद्धा जे नामांकित नॅशनल आणि इंटरनॅशनल अशा कंपन्यांचे प्रतिनिधी हे त्यानिमित्ताने रोजगार मेळाव्याच्या तिथे येणार आहेत. या व्यतिरिक्त बँकिंग क्षेत्रातील सुद्धा ICICI असेल किंवा ॲक्सिस बँक असतील याचे सुद्धा जे प्रतिनिधी आहेत हे त्यानिमित्ताने तिथे येणार आहेत. आणि आमचं त्यानिमित्ताने आव्हान राहील की आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय खासदार गडकरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जो हा रोजगार मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे याला अधिकाधिक तरुण तरुणींनी प्रतिसाद द्यावा. 5वीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतच्या सर्व जे कॅन्डिडेट्स आहेत ते यामध्ये सहभागी होऊ शकतात. श्रीवर्धन, म्हसळा, तळा असेल, रोहा, माणगाव असेल, या व्यतिरिक्त रायगड जिल्ह्यातील सुद्धा विविध तालुक्यांमधली जे कॅन्डिडेट्स असतील हे याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. आमचा तर प्रयत्न राहील की जास्तीत जास्त कॅन्डिडेट्सना तिथंच त्याच ठिकाणी ऑन द स्पॉट संधी मिळावी, पण त्याचबरोबर या कॅन्डिडेट्सना जॉब कार्ड सुद्धा देण्यात येणार आहे. तर आता आंबेप्रेमींसाठी खुशखबर म्हणावी लागेल, कारण दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर यंदा पहिल्यांदाच APMC फळ बाजारात आंब्यांची आवक झाली आहे. आफ्रिका खंडातील मलावी देशातून आंब्यांचे 550 बॉक्स आवक झाली असून या आंब्याला 4 ते 5 हजार रुपये प्रति बॉक्स दर मिळाला आहे. ऐन दिवाळीत आंबे खवय्यांना आंब्यांची चव चाखायला मिळणार असून अवघ्या 10 मिनिटात या सर्व आंब्यांची विक्री देखील झाली आहे. निश्चितपणानं यंदा दिवाळीच्या वेळेला जे आपले आंबे खवय आहेत त्यांना एक मोठी पर्वणी निर्माण झालेली आहे. यंदा प्रथमच 550 बॉक्स मलावी हा ईस्ट आफ्रिकेमधला जो देश आहे त्या देशातून हे आंबे आज पहिल्यांदाच एवढे आलेले आहेत आणि ते आता जवळजवळ आपल्याला डिसेंबर पर्यंत उपलब्ध राहणार आहेत. आणि आज त्याचा बाजार भाव जर आज बघितला तर 4000 पासून ते 5500 रुपयाला एक बॉक्स ते बॉक्स आज इथे विकले गेलेले आहे. आणि याला निश्चितपणानं दिवाळी आज दिवाळीच्या मुहूर्तावरती तो माल आल्यामुळं माल जवळजवळ 550 बॉक्स विकायला 10 मिनिटांमध्ये सगळा माल हा संपूर्णपणे विकला गेलेला आहे. येणाऱ्या 1.5 महिन्यामध्ये हा माल आपल्या मुंबईकरांना आणि इथं भारतामध्ये सुद्धा उपलब्ध होणार आहे. या आंब्याची खासियत अशी की हा सेम जो आपल्याकडे रत्नागिरी देवगड जो आपल्याकडे माल येतो महाराष्ट्रातला तशाच पद्धतीने ह्या मालाची चव लागते. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या आंब्याची जी लागवड आहे ही लागवड आपल्याच इकडनं म्हणजे दापोली आणि रत्नागिरी इकडनं काड्या नेलेल्या आहेत आणि त्या काड्यांची तिथं कलम करून 700 एकरमध्ये ह्या आंब्याची त्या लोकांनी लागवड केलेली आहे आणि गेल्या 5 वर्षापासून हा आंबा आता आपल्या भारतामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. HP बुटाला अँड सर्व्हिसेस घेऊन आले सणांनिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर. ऑनलाईन रेट आपल्यासाठी थेट, फ्रीज, TV, AC, वॉशिंग मशीन व फर्निचर वरती मिळवा भरघोस सूट व जादा वॉरंटी ऑफर फक्त मर्यादित कालावधीपर्यंत. तसेच ग्राहकांसाठी बजाज फायनान्स कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आमच्याकडे उपलब्ध. आता सणांचा आनंद द्विगुणित करा आणि आजच भेट द्या आपल्या HP बुटालँड सर्व्हिसेसच्या जवळच्या दालनात. आमचा पत्ता साहिल पॅराडाईज अमूल आईस्क्रीमच्या बाजूला गिमवणे दापोली, फाटक कॅपिटल राधाकृष्ण मंदिर समोर फॅमिली मॉल दापोली आणि हॉटेल सवेरा शेजारी कोष्टियाळी खेड. रत्नागिरीचे निवासी जिल्हाधिकारी म्हणून शंकर बर्गे यांनी पदभार स्वीकारलाय. डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू सावंत, अध्यक्ष डॉ प्रशांत पटवर्धन, सेक्रेटरी केशव भट व त्यांचे सहकारी उपस्थित होते. दिवाळी सणामुळे मुंबई, पुण्याहून कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकणात जाणाऱ्या लोकांची पुणे बंगळूर महामार्गावर तोबा गर्दी उसळली आहे. त्यामुळे खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी घाटात वाहने बंद पडली त्यांना बाजूला घेण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. सध्या मार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. सातारा पोलीस ठिकठिकाणी तैनात असले तरी मोठ्या संख्येनं वाहनं रस्त्यावर आल्यानं वाहतूक कोंडी निर्माण होतीये. दीपावलीला काहीच दिवस शिल्लक असल्यानं रत्नागिरीच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे आकाश कंदील विक्रीसाठी व्यापाऱ्यांनी आणलेत. त्यामुळे रत्नागिरी बाजारपेठ झगमगून गेली आहे.
सध्याच्या घडीला कागदी आकाशकंदिलांना ग्राहकांची जास्त मागणी असल्याचं चित्र दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी महागाईच्या दृष्टिकोनातून आकाशकंदिलांचे भाव देखील वाढल्याचं पाहायला मिळत आहे. मार्तिंदीर नाका म्हणून हा प्रसिद्ध आहे. रत्नागिरीतला एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मार्तिंदीर नाका, आणि ह्या नाक्यात दिवाळी म्हणजे पूर्ण रत्नागिरीतला मोठा सण म्हणून दिवाळीही मानला जातो हिंदू धर्मात. तर ह्या मार्तिंदीर नाक्यात जास्तीत जास्त कंदील विकले जातात, आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये. जसे तुम्ही बघताय हे छोटे कंदील, हे जसे आम्ही जे कार्तिकानं घडवलेले आहेत ते मोठे कंदील, हे वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही विकत असतो तिथे व्हरायटी आणून. आणि गांधी मार्तिंदीरला गांधी म्हणून हे ओळखले जाणारे सगळं कुटुंब हे कागदी कंदील करण्यात म्हणून मानलं जातं, आणि त्याला करंजी कंदील, कागदीचा करंजी कंदील म्हणून ओळखण्यात येतं. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील फुरुस येथील चाइल्ड वेलफेअर संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड कालसेकर ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स फुरुस येथे सन 1981 शाळेचे प्रथम विद्यार्थी यांनी शिक्षकांच्या व्यक्तिमत्व विकास आणि अध्यापनातील गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी सीड स्टार सेंटर ऑफ एक्सिलेंट या संस्थेचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. या प्रशिक्षण शिबिरासाठी 900 प्रकार प्रशिक्षिका म्हणून प्रशिक्षण वर्गाला लाभल्या होत्या. या प्रशिक्षण वर्गासाठी आयडियल इंग्लिश स्कूलचे समस्त शिक्षक वृंद तसेच खेड आणि इतर शाळेतील शिक्षक या प्रशिक्षण वर्गाला आवर्जून उपस्थित राहिले होते. 8 दिवसांच्या कालावधीमध्ये प्रशिक्षण संपन्न झाले. प्रशिक्षिका नौशिन परकार यांनी 8 दिवसांच्या प्रशिक्षण वर्गामध्ये शिक्षकांना व्यक्तिमत्व विकासाकरता अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगितल्या. यामध्ये व्यक्तीने अंतरंग आणि बाह्यरंग विकास करता स्वतःला सकारात्मक सूचना कशा कराव्यात, त्याच पद्धतीने एक सुदृढ आणि प्रबल्य विचार व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं बदलू शकतं, त्याचसोबत आपल्यातील नकारात्मकता काढून त्या ठिकाणी सकारात्मकता कशी या पद्धतीनं प्रस्थापित करावी, स्वतःच्या भावनांवर कशा पद्धतीनं संयम ठेवावा, असे विविध मुद्दे व्यक्तिमत्व विकासाकरता त्यांनी शिक्षकांना समजावून सांगितले. तसेच वर्ग अध्यापनामध्ये नाविन्यपूर्ण आधुनिक व्यवस्थापन पद्धती आणि कौशल्यांचा वापर कसा करावा, इतर विविध मुद्द्यांवरती त्यांनी मार्गदर्शन केलं. या प्रशिक्षण वर्गाची सांगता शाळेचे माजी विद्यार्थी सन 1981 विद्यार्थी ज्यांनी या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन केलं होतं त्यांचे आभार मानून, तसेच प्रशिक्षिका नौशिन परकार यांचे आभार मानून प्रशिक्षण वर्गाची सांगता करण्यात आली. या सह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.